शनिवारी यंकयापुरा येथील बालाजी स्वस्त धान्य दुकानदार तराजूला लोहचुंबक लावून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचा व्हिडिओ तक्रारकर्ते आनंद थोरात यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यातच आनंद थोरात यांनी प्रसार माध्यमांना आपल्या ठोक आरोपावर कायम होते. शनिवारी व्हायरल झालेला दुकानदार आणि थोरात यांचा स्वस्त धान्य दुकानातील बाचाबाचीचा व्हिडिओ अन्न पुरवठा वितरण अधिकारी नीता लबडे यांनी पाहिला असता त्यांनी तात्काळ रविवारी यंकयापुरा येथील बालाजी स्वस्त धान्य दुकानात धाव घेतली. त्यांच्या सोबत पुरवठा कर्मचारी राऊतसह इतर कर्मचाऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली. या दरम्यान तक्रारकर्ते आनंद थोरात यांना दुकानात बोलावून घेतले. या ठिकाणी आनंद थोरात यांना तक्रार कोणती आहे त्याबाबत विचारणा करून दुकानदार जयस्वाल यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी आल्याने चुकीबद्दल दुकानदाराला चांगलेच फटकारले. वजन काटा दर 2 वर्षांनी प्रमाणित करण्याचे दुकानदारांनी प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांना तराजू काटा बदल करून यांत्रिक वजन काटा लावण्याचे आदेश देऊन त्यांना नोटीस बजविण्यात आली. या ठिकाणी केलेल्या चौकशीत लोहचुंबक आढळून आले नाही तर 84 ग्रॅम वजनाची लोखंडी तबकडी पुरवठा अधिकारी लबडे यांनी ताब्यात घेतली. वजन काटा समतोल ठेवण्यासाठी तबकडीचा वापर केल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे आनंद थोरात यांनी लोहचुंबक असल्याचा आरोप आता संपुष्टात आला आहे. तशा पद्धतीचे बयान सुद्धा आनंद थोरात यांनी लेखी स्वरूपात दिले आहे. यांच्यासह इतर ग्राहकांच्या सुद्धा बयान चौकशी दरम्यान नोंदवण्यात आले. मात्र शनिवारी दुकानात झालेला प्रकार आनंद थोरात यांनी सोशल मीडियावर प्रकाशित केल्याने शहरात मात्र दुकानदाराविरोधात चांगलाच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हे मात्र खरे. मला सांगा, यंकयापुरामध्ये बालाजी नावाचे स्वस्त धान्य दुकान आहे, तिथे काही लोहचुंबकच्या नावाने गैरव्यवहार झाला असं आनंद थोरात यांनी उघडकीस आलेलं आहे. फेसबुकवर सुद्धा त्यांनी व्हायरल केलं आहे. काय सांगाल आपण? दिनांक 29 ऑगस्ट रोजी मला व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मिळाली की कुठल्या तरी राशन धान्य दुकानात लोहचुंबक लावून वजन काट्याला लोहचुंबक लावून धान्य वाटप होत आहे अशा पद्धतीचा तो व्हिडिओ होता. आणि हा व्हायरल व्हिडिओ माझ्यापर्यंत आला त्यानंतर 30 ऑगस्टला सकाळीच मी त्या दुकानाला स्वतः पुरवठा निरीक्षक व काही कर्मचारी यांना घेऊन भेट दिली. स्वतः तिथे गेल्यानंतर दुकान उघडे होते आणि जे तक्रार करते आहेत श्री थोरात त्यांनासुद्धा मी तिथे बोलून घेतले. त्यांचं काय तक्रार आहे त्याबाबत जाणून घेतले. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी दुकानात उभं होतो आणि तिथे मला वजन माप जे आहे वजनाचे 2 पारडे आहेत त्यापैकी एक थोडं झुकलेलं दिसतं. त्या अनुषंगाने मला असं वाटलं की तिथे लोहचुंबक लावलेलं असावं. परंतु प्रत्यक्ष पाहणी केली त्या पद्धतीचं काही लागलेलं होतं का तेव्हा त्यांनीसुद्धा त्या गोष्टीला नकार दिला की लोहचुंबक लागलेलं नव्हतं. परंतु एक लोखंडी कडी ही कडी आहे छोटीशी ही एक कडी ते वजन जे 2 पारडे आहे त्याचं संतुलन राहण्यासाठी इथं वापरल्या जाते दुकानात हे अशा पद्धतीचं दुकानदारांनी मला सांगितलं. ही कडी पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे की वजन काट्याचं ते संतुलन व्हावं त्यासाठी ते वापरतात असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु लोहचुंबक वापरून दुकानदारांकडून जे धान्य कमी जाते आहे अशा पद्धतीचं काही तिथे स्पष्ट दिसून आलं नाही. मी तिथे बाकी कार्ड धारक जे आहे त्यांचं पण बयान घेतलं आणि सर्वांशी बोलली आणि जेव्हा ते हजर होते काही लोक त्यावेळी त्या सर्वांशी त्यांचे सर्वांचे लेखी बयान नोंदवले. एक व्हिडिओ शूटिंग पण मी स्वतः काढून ठेवली की जेणेकरून यात जर काही निष्पन्न होत असलं तर आम्हाला त्यात अभ्यास करता येईल. परंतु लोहचुंबक लावून वजन काट्याला धान्य वाटप होत नसल्याचं मला दिसून आलं आणि श्री थोरात यांनी सुद्धा ती गोष्ट मान्य केली की तिथं प्रत्यक्ष लोहचुंबक लागलेलं नव्हतं परंतु मला ते वजनचं माप झुकलेलं असल्यामुळे तसं वाटलं अशा पद्धतीने. तरीसुद्धा आम्ही पाहणी केली आणि वजन काटा जो आहे तो दर 2 वर्षांनी दुकानदारांनी प्रमाणित करून घेणं गरजेचं असतं ते सुद्धा त्यांनी केलेलं असल्याचं मला आढळून आलं आणि त्याचं प्रमाणपत्रसुद्धा त्यांनी आम्हाला सबमिट केलं. 2019 त्यांनी केलेलं आहे ते प्रमाणित आणि 2021 त्याचं रिन्युअल आहे. त्या अनुषंगानं वजन व मापी विभागाचं प्रमाणपत्र पण आमच्याकडे त्यांनी प्राप्त झालेलं आहे. त्यांनी असं लक्षात येतं की श्री थोरात यांनी चुकून त्यांचा गैरसमज झाला असावा किंवा काय त्याचं इंटेन्शन त्यांचं काय आहे ते तर काही लक्षात आलं नाही. परंतु त्यांनी माझ्या समक्ष त्यांनी सांगितलं की मॅडम इथे लोहचुंबक लागलेलं नव्हतं ही कडी अडकवलेली होती त्यामुळे माझा असा गैरसमज झाला. परंतु कधी काळी तरी धान्य दुकानात खराब येतं वगैरे अशा आमच्या तक्रारी आहेत त्याबाबत आपण कारवाई करावी आणि त्या अनुषंगाने मी माझी कारवाई करते.
अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।